आयुष्यात समोर आलेल्या प्रत्येक गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीने बघायला शिकावं. मनात एकमेकांबद्दल व्यर्थ आकस ठेवू नये. दागिने नाही घातलेस? कुठे ठेवलेत? आत कपाटात ठेवले. अग ते दागिने काय कपाटाची धन करायला आणलेत का? तू घालावेस म्हणून मोठ्या कौतुकाने आणलेत मी ती. हो घातलेही असते, पण ते तुमच्या खऱ्या खुऱ्या कष्टाचे असते. तर जुगारातून कमावलेलं काही नकोय मला. मी तर असं ऐकलं होतं की बायकांना दागिने खूप आवडतात, कुठल्याही पैशातनं आणलेले असलेत तरी. बरोबर आहे, मला सुद्धा दागिने खूप आवडतात, पण ते तुमच्या प्रामाणिकपणाच्या कमाईचे असते. तर माझं ऐका, हे जुगार खेळणं वाईट आहे, सोडून द्या हे सगळं. झालं का तुझं तुणतुणं चालू? किती वेळा समजावून सांगितलं तरी तेच. मी जे करतोय त्यात काय वाईट आहे ग? हे बघ, हे जे मी करतोय ते माझ्या नशिबाने करतोय आणि जिंकतोय. या सगळ्याचं कौतुक करायचं सोडा, माझा अवसान घातच करते तू तर. हे जर स्वामींना आवडत नसतं ना तर त्यांनी कशाला साथ दिली असती ग मला? ज्या अर्थी स्वामी मला साथ देत आहेत ना, त्या अर्थी मी काहीही चुकीचं करत नाहीये. तुझं काय, तुला पैसे मिळत आहेत ना, तुझा संसार सुखाचा होतोय ना, झालं तर मग. अहो, अशा कमाईतून आणलेला पैसा सुख देत नसतो असं अर्थ वाटतं. काहीतरी विपरीत घडणार आहे. तुम्ही जे करताय ते योग्य नाहीये, ते आळबावरचं पाणी. बस कर तुझं प्रवचन. एका दिवसात आपली ही भरभराट झाली ती कशामुळं? त्या जुगारामुळंच ना. आपल्यासाठी नवीन घर बांधायचं, गावाजवळ शेती घ्यायचा विचार करतोय मी. हे कशामुळं शक्य झालं? त्या जुगारामुळंच ना, नाही तर जमलं असतं का? नाही ना. हे बघ, जास्त विचार करू नकोस, शांतपणे झोप. मी सकाळी येतो. स्वामी, तुम्हीच आता काहीतरी सुबुद्धी द्या यांना. अरे प्रश्न झाले तरी काय? अरे काय झालं? तुम्ही दोघे सकाळी नव्हता, मी आणि श्याम या प्रकाश बरोबर खेळत होतो, तर गडी हारायचं नावच घेत नव्हता. हा आता प्रकाश बरोबर खेळायचं म्हणजे हारायचंच. अरे तूच तर म्हणलं होता ना माझ्या बरोबर हारण्यात सुद्धा मजा येते. मग आता काय झालं, खेळ की? अरे हारण्यात मजा येते म्हणजे आम्हाला मी जिंकू दे, तू जिंकायच. मग आता जिंकण्यासाठी तरी खेळावंच लागत. काय घाबरतो मग, खेळ की? तुझी इच्छा होती ना, तुम्ही सगळे काय म्हणले खेळायला ये. आता आलोय तर का खेळ ना, खेळा. घाबरतोय का? ठीक आहे ना, चल. घाबरला सकाळी हारलाय ना. काय तुझं दाखि पत्ते उघड रे. अरे देवा, त्याच्यावर जो पहिल्यांदा हरण. काय तुझ्याकडे सारं जिंकलो पहिल्यांदा. असं कसं झालं? प्रकाश भाऊ, काय झालं, अस्वस्थ दिसताय? काय सांगू बाळप्पा, नशिबानच पेंट खाल्ली, सगळे पैसे हरलो. काय या वेळेला तुम्ही हरलात? अहो स्वामींचं नाव घेतलं की इतके दिवस जिंकत होतो ना मी, मग आताच असं का झालं? बरं येऊ मी, ग
घरी बायको वाट बघत असेल. जा. स्वामी. बोल बाळ्या, काय सांगायचंय तुला? स्वामी, आज तो प्रकाश भेटला होता, पण आज त्याचा नूर काही वेगळाच होता. जुगारात हरला म्हणून खूप अस्वस्थ दिसत होता. जे व्हायचं होत ते शेवटी झालं. ते कसं स्वामी? अरे तो हरणार होता हे तर नक्कीच होत स्वामी, पण तो हरला हे आधीच घडलं असत. अरे म्हणजे पहिल्याच डावात तो हरायला हवा होता असं म्हणणं आहे का तुझं? तसं झालं असतं तर आमचा हेतू साध्य झाला नसता. जो संदेश आम्हाला त्याच्या मनावर ठसवायचा आहे तो आम्हाला ठसवता आला नसता. पहिल्यांदाच हरला असता तर ते साध्य झालं नसतं. प्रकाशचंही तसंच आहे. योग्य वेळी योग्य तो इशारा समजून त्यांनी आपल्या वागणुकीत बदल केला नाही तर वणव्यातून जावं लागेल त्याला. अहो काय झालंय, एवढ्या अस्वस्थ का दिसताय? तुमचे डोळे पण बघा कसे तारवटल्यासारखे झालेत. काही होतंय का? डोकं वगैरे दुखतंय? थांबा, मी सुंठ आणि सांबर शिंगा उगाळून आणते, थोडं लावलं म्हणजे बरं वाटेल. हा, आलेच मी. थांबशाला का? मला काही झालेलं नाहीये. अहो, आणि जागरणाचं म्हणशील तर त्याचाही त्रास होत नाही मला. त्या जागण्याचं जर सार्थक झालं असतं ना तर जास्त बरं झालं असतं. म्हणजे काल नेलेले सगळे पैसे हरलोय मी. बघा, मी तुम्हाला सांगत होते ना, माझ्या मनात पाल चुकचुकतच होती. पुन्हा ते जुगाराकडे वळायची अवदसा तुम्हाला कुठनं आठवली कुणास ठेव. आणि त्यात जिंकायला लागल्यामुळे तुम्हाला आणखीनच गोडी वाटत होती त्याची. तूही असंच बोलतेस. मी सुद्धा म्हणजे अजूनही कुणी काही बोललंय का तुम्हाला? बाळप्पा, बाळप्पा भेटले होते हेही असंच काहीतरी बोलत होते. हो, अहो बाळप्पा म्हणजे तर स्वामींचे अगदी जवळचे शिष्य, त्यांनी सुद्धा परावृत्त केलंय तुम्हाला याच्यापासून. अहो आता तरी काय समजायचंय ते समजून घ्या. सोडा हा पत्त्यांचा अवलक्षणी खेळ, ऐका माझं. माझी इच्छा नाहीये, पण आता तुम्ही एवढे सगळेजण सांगताय तर प्रयत्न करतो, बघू जमतंय का. स्वामी, तुमच्या कृपेमुळेच माझं घर, माझं छप्पर शाब होते. सावकारानं जप्ती आणूनही केवळ तुमचं नामस्मरण करून खेळलेल्या पत्त्यातून पैसे मिळवून जप्ती टाळली मी. आज मी त्या सावकारा इतका श्रीमंत झालोय, सुखी झालोय. पण ही श्रीमंती अशीच टिकून राहावी, शालाकाला आम्हाला दुसऱ्याकडं मोल मजुरी करावी लागू नये म्हणून मी इतके दिवस पाळलेला हा संयम सोडतोय. कारण पुन्हा बेघर होणं, लाचार होणं, दरिद्री होणं मला सहन होण्यासारखं नाही. स्वामी, तुम्ही आशीर्वाद दिला, कृपा केलीत, त्याच आशीर्वादाची, त्याच कृपेची पुन्हा गरज आहे. शालाका, मला माफ कर, पण मला जुगार खेळण्याशिवाय दुसरा पर्याय दिसतच नाही. प्रकाशराव, वेळेवर आला तो. बसा बस, बसा. पैसे आणलेत ना? नाही, हात हलवत नाही ना आला. नाही, काल रात्री हरलेत म्हणून म्हणले. भरपूर आणलेत, जिंकले होते ना ते सगळे पैसे घेऊन आलोय मी. मला काय वाटलं? हा, चला वाटा पत्ते. वाट वाट, आता एवढं रोमामतच आलेत. हा स्वामी समर्थ, लगेच. आता काय बाबा, पैसे कमी आहेत.
अरे ये था एक ये सगळे उमदेला चल माझे भी समजे पैसे बोल आता काय करणार आता काय समलं समज तो वाट 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 यातलाही गडी नुसता वाटत वर नवीन घर बांधायला काढले चलते लावतो वाट घर लावतो मग प्रकाशराव आता काय घर गेलं शेतही गेलं आता काय लावणार माझ्या बायकोच्या दागिनेत ते घेऊन येतो लवकर आलो अरे वा वा खरंच दागिने घेऊन आला आता जागा मी बदलून बसला बघू आता तुम्ही जिंकतो का अरे जिंकणार स्वामी स्वामी होतं नव्हतं ते सगळं गेलेले तर ते परत जर कमवायचं असेल एवढे दागिनेच माझ्याकडे अस मला यश द्या स्वामी यश द्या वाडवर बघू जिंकायची सुरुवातीची काय झालं येणार स्वामींचं नाव घे मित्रा दागिनेही गेले आणि तूही असं कसं होईल असं घर आहे ना ए तू मागास हरला की ते नवीन बांधायला घेतलेलं घर होत हे माझं राहतं घर आहे ते लावतो मी चाल यश द्या स्वामी आणि हरला कफल्लक झाला कफल्लक स्वामी काय केलं हे माझ्याशी यश द्या म्हणून कळवळून विनंती केली तरी तुम्ही माझ्या माती अपयश मारलत का सुरुवात तर किती छान करून दिली माझ्या पाठीशी होतात खूप जिंकू दिलत आणि आता पाठ फिरवलीत अहो आधीची परिस्थिती बरी अशी वेळ आली माझ्यावर आधी निदान घरदार तरी होत आता तर तेही गेलं उद्याच्या उद्या मला हे घर सोडावं लागणार आहे काय नाही त्या घरात मी राहणार नाही त्या घरात राहायचा तुम्हालाही काय अधिकार नाहीये अहो काय करताय तुम्ही अहो असा वेडेपणा करू नका तुम्ही स्वामींना घराबाहेर काढायला निघाला अहो प्रकोप होईल स्वामींचा प्रकोप आता काय प्रकोप व्हायचा बाकी राहिलाय यांच्यामुळं आपल्याला आपल्या घरातून बाहेर व्हावं लागतंय आधी जिंकून दिलं आणि आता पाठ फिरवली हे काय नाही अगं यांच्यावर अवलंबून राहून मी होत नव्हतं ते सगळं पाण्याला लावलंय आणि सगळं गमावून बसलोय यांच्यामुळं अहो काय बोलताय तुम्ही स्वामींवर नाही नाही ते आरोप करताय आज आपल्यावर जो काही प्रसंग आलाय ना त्याला आपण स्वतःच जबाबदार आहोत
तरी मी तुम्हाला कितीतरी वेळा बजावत होते, पण नाही ऐकलं तुम्ही माझं. स्वामी कधीच चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देत नाहीत. ऐका माझं, तुमच्या हातून ज्या काही चुका झाल्यात त्या स्वामींनी तुम्हाला दाखवून दिल्यात, असा तरी धडा घ्या या तुम्ही. आता तरी सुधारा, स्वामींची माफी मागा. ऐका माझं. हे काय, हे काय करतील? फक्त मोडणं आणि विस्कटणंच माहितीये, घडवणं नाही काही. माफी बिफी नाही, जा विचारणार यांना. का वागलत माझ्याशी तुम्ही? ते सुद्धा आत्ताच्या आत्ता. ठीक आहे, पण ते द्या इकडे. स्वामी, मला तुमच्याशी काही बोलायचंय नाही, विचारायचंय. पहा, बघा माझ्याकडं काय दुर्दशा झाली माझी, काय परिस्थिती ओढवली माझ्यावर. बर्बाद झालोय मी, बर्बाद. आणि असं जर बर्बादच करायचं होतं तर मग मला यश दिलं कशासाठी सांगा ना. तुमचं नाव घेऊन मी पत्ते खेळत होतो आणि त्यामुळेच जिंकत होतो, पण फक्त सुरुवातीला जिंकत राहिलो, नंतर फक्त हरतच गेलो. एकाएकी असं का झालं स्वामी? का तुमची कृपा माझ्यावरनं नाहीशी झाली सांगा ना. का भक्तांची अशी परीक्षा पाहायला तुम्हाला गंमत वाटते? प्रत्येक काम करताना सुरुवातीला तुमचं नाव घेत होतो मी. माझ्या भक्तीत मी कुठं कमी पडलो सांगा. मग माझ्या आयुष्याचा असा खेळ खंडोबा का केलात? का केलात सांगा स्वामी, सांगा. आम्हाला जर विचारतोय तू, आम्ही तुला जुगार करायला सांगितलं होतं. जुगार हे एक व्यसन आहे, त्या व्यसनाच्या विहिरीत उडी मारलीस स्वतःच्या मर्जीनी, आणि आता जीव गुदमरायला लागल्यावर त्याच खापर आमच्या माती फोडतोय. आम्ही हे खपवून घेणार नाही. अरे क्षणिक मोहाच्या पायी या जुगारासारख्या व्यसनाला बळी पडलास, झटकन श्रीमंती मिळवायच्या मागे पडलास, कष्टाकडे पाठ फिरवलीस. अरे कष्ट करून पैसा कमवायचं सोडून या जुगाराच्या नादी लागून झटपट पैसा मिळवायला लागलास, आणि त्यात आम्ही तुला सहाय्य करावं अशी अपेक्षा करतोस. एका फटक्यात श्रीमंत झालास त्यावेळी मजा वाटत होती तुला, आणि आता भिकेचा कटोरा हाती आला तर त्याच खापर आमच्यावर फोडतोस. लक्षात ठेव, जो नशिबावर अवलंबून असतो त्याच्या पाठीशी आम्ही कधीही उभे राहत नसतो. जो कष्ट करतो, प्रामाणिकपणे जीवन जगतो त्याच्या पाठीशी आम्ही सदैव उभे असतो. काय रे, ती मजल इथपर्यंत गेली की आमच्या चरणांना पैसे लावून पत्ते लावून तुला या जुगारात पैसा मिळाल्यावर सुख वाटत होत, हाच नाही वाटत तुला? आम्ही तुला वेळोवेळी सावध करण्याचा प्रयत्न केला, सुधारला नाही. या जुगाराच्या व्यसनात अधिकाधिक रुतत गेलास. अरे पुराण कालापासून चालत आलेलं आहे, युधिष्ठिराला द्यूताच्या नादापायी महाभारत घडलं. अरे भल्या भल्यांच वाटोळ झालंय या व्यसनापायी. लक्षात ठेव, व्यसनापायी कुणाचाही विकास होत नसतो, विध्वंस मात्र होतोच होतो. आता तरी आलं का तुझ्या लक्षात? हो स्वामी, कळलं स्वामी, कळलं. मला माफ करा, मी परत त्या जुगाराच्या वाटेला जाणार नाही स्वामी. मला माफ करा स्वामी, मला माफ करा. हो अरे त्यासाठीच तर बसलो आहोत आम्ही इथे, तू आम्हाला घराबाहेर काढायला निघाला होता.
आता स्वतःच्या कष्टाच्या कमाईनी स्वतःच घर बांधून होईस्तोवर तुमची राहण्याची व्यवस्था इथे केली जाईल. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. काय सरपंच, आज दस्तूर खुद्द तुम्ही इथे, काय झालं? स्वामी, न्याय निवाडा करायचा आहे तुम्हाला. गावचे सरपंच तुम्ही, तुम्ही न्याय निवाडा करायचा. स्वामी, माझ्या आवाक्या पलीकडचं झालंय हे सगळं. या दोघांना बघितलं ना, अहो यांच्या समोर तर हात टेकलेत मी. रोज कशावरून ना कशावरून भांडण करत असतात. नसता ताप झाला, आता तुम्हीच एकदाचा यांचा काय तो फैसला करून टाका म्हणजे झालं. काय रे, नाव काय तुमची? स्वामी, मी प्रभाकर आणि हा सुधाकर. आम्ही दोघे शेजारी आहोत. शेजारी आहात एकमेकांचे? अरे मग एकमेकांशी गुण्यागोविंदांनी राहायचं सोडून भांडत कसले बसलाय? कारण काय भांडण्याचं? स्वामी, आमची घर एकमेकांना लागून आहेत, घर आणि अंगण दोन्ही. त्या सुधाकरने याच्या अंगणात एवढी झाडं लावली आहेत की त्या सगळ्या झाडांचा पालापाचोळा माझ्या अंगणात येऊन पडतो. मी रोज साफ करतो. स्वामी, याला पालापाचोळा त्रास होतो. माझ्या झाडांना लागणारी फळं जेव्हा याच्या अंगणात पडतात तेव्हा म्हणत नाही घरी घेऊन जा करून, तेव्हा गपचूप घरात नेऊन ठेवून देतो. स्वामी, ते एक वेळ मी चालूनही घेतलं असतं, पण त्या दुसऱ्या त्रासामुळे खूप हैराण झालोय मी. आमच्या दोघांची शेतही बाजूबाजूलाच आहेत. उटकी सुट्याची गुरं माझ्या शेतात शिरतात. पुरे पुरे पुरे! अरे लहान मुलासारखे भांडत काय बसलात एकमेकांशी? एक साधा सरळ सोपा उपाय. अरे तुझ्या अंगणात याच्या शेतातल्या झाडांची पानं पडतात ना, मग ती पानं तू सरपण म्हणून वापर की. तुला जंगलात वणवण नको करायला. याच्या बैलांकडून तुझ्या शेताची नांगरण करून घे. दोघेही एकमेकांच्या उपयोगी पडा. येतंय का काही लक्षात? खरंच की याच्यावर असाही तोडगा निघू शकतो हे माझ्या ध्यानातच नाही आलं. आम्ही उगाच एकमेकाशी भांडत बसलो. सुधाकर भाऊ, मी पण चुकलो, मला माफ करा. अरे उगाच विनाकारण एकमेकांविषयी आकस बाळगू नये. ही साधी गोष्ट लोकांना समजत नाही. आमचा गणेश आणि वासीम त्यातलेच. स्वामी, हे वासीम आणि गणेश कोण? कळेल कळेल बाळ्या, लवकरच कळेल तुला. साजित, मी तर तुझ्या हाकेचीच वाट पाहत होतो. नाही, नको, माझे वडील मला ओरडतील. मी तुझ्याशी खेळलेले आवडत नाही त्यांना. मेरे अब्बू को किधर पसंद आता है, दोनों झगडते रहते, पण ते का भांडतात माहिती नाही. चल जाऊ ना, चल आपण खेळूया. आज माझे अब्बू घरी नाहीत. माझे बाबा सुद्धा माझ्या घरात नाहीयेत. छानच मग, चल खेळूया. हा चालेल, मी आपण पकडे पकडे खेळूया. हा तू मला पकडायचंस. चालेल. या या या, काय चाललंय? खेळ चाललेत? लाज नाही वाटत?
हजारदा सांगितलंय तुला ह्याच्या बरोबर खेळायचं नाही म्हणून, ऐकायचं म्हणून नाही. आधी एक सांग, तू घराच्या बाहेर का पडलास? आधी साजिदने मला खेळायला बोलवलं म्हणून मी. साजिदने का? ये ये तू पण ये, ये उभा राहित आहे. काय रे, तुला काय उद्योग नाही आणि ह्याला खेळायला घेऊन जातोस तुझ्या बरोबर? एक लक्षात ठेव, हे बघ माझ्या मुलाला तुझ्यासारखं होऊ द्यायचं नाहीये मला. गणेश खबरदार, माझ्या मुलाला काही बोललास तर अल्ला कसम तुला सोडणार नाही. हे बघ, मग तुझ्या मुलाला सांभाळला या. दिवसभर उन्हाळख्या करतो, नुसता खेळत बसतो, त्याच्यामुळे माझ्या मुलाला वाईट सवय लागत आहेत. वाईट सवय? काय रे, काय वाईट सवय लावल्या त्यांनी? त्याला काय तुमच्यासारखा अशिक्षित नाही ठेवायचंय मला? तू मुझे अनपण कायत? अरे तू खूप मोठा पढा लिखायस माहितीये मला. काय तमीज आहे तुला? काय समज आहे तुला? अरे त्यापेक्षा अनपढ राहिलेलं चांगलं. तुमच्यासारखी माणसं आडवी येतात ना, म्हणून बोलावं लागतं मग. तू नसल्याशा आता तू काही यांची तोंड बघणारेस का? आज चल मोठ्या जा जा खेळणारे, घरात डांबून ठेव त्याला. चल रे तू भी चल, चल. परत त्या वसीमच्या कारट्या बरोबर हुंदरताना दिसलास ना, उभा फोडून काढीन तुला, उभा फोडून काढीन. कळलं तुला? परत त्याच्या बरोबर दिसायचं नाही म्हणजे नाही. पण बाबा का खेळायचं नाही त्याच्या बरोबर? काय खेळायचं नाही मला विचारतोस उलट? ऐकलं का? मला विचारतोय, मला का खेळायचं नाही म्हणे? कसे प्रश्न विचारतोय बघा तोंड वर करून. अरे बाबा, त्या साजिद बरोबर खेळत राहिलास ना, त्याच्यासारखेच संस्कार होतील तुझ्यावर, कळत नाही का? तो साजिद बघ, दिवसभर नुसता हुंदडत असतो, नुसता हुंदडत. आहे काही काम थांब, शिक्षणाचं नावान म्हणावं तर तिकडेही बोंबच आहे. अवसी स्वतः शिकला नाही आणि मुलाला शिकवायचं नाव घेत नाही. अरे अरे, ज्या वयात मुलांनी अभ्यास करायचा, शिक्षण घ्यायचं, त्या वयात मुलाला कामाला लावतो हा, जुलूम करतो मुलावर, जुलूम. अहो पण ते असं वागतात त्याच्या मागे काहीतरी कारण असेल ना. आणि वसीम भाऊजींना शिक्षणाबद्दल काही आस्था नाहीये. त्यांना तर असंच वाटतं की त्यांचा परंपरागत व्यवसाय त्यांच्या मुलांनी सांभाळावा, आणि ह्यासाठी त्यांना शिक्षणाची काहीच गरज वाटत नाहीये. मी काय म्हणते, तुम्हीच का नाही त्यांना शिक्षणाचं महत्व पटवून देत? मी म्हणजे वसीम भाऊजी आपले शेजारी आहेत आणि शेजाऱ्यांशी गोडी गुलाबीने राहायचं. अहो वेळ पडली तर तेच आपल्या उपयोगी येतील ना. पण म्हणून त्याला शिकवायचं मी काही मत्ता घेतलेलं नाहीये, कळलं ना? आणि कोण करणार हे सगळं, कोण आणि कशासाठी सांग मला. थोड्या वेळ खेळला श्याम त्याच्या बरोबर तर कुठे बिघडलं? आणि हेच तर त्याचं वय आहे ना खेळा बागडायचं. हे बघ शारदे, हे वय त्याचा अभ्यास करण्याचं आणि शिक्षण घेण्याचं आहे, त्यातला एकही क्षण वाया गेलेला चालणार नाही मला, कळलं तुला? जाऊ दे, मला ह्याच्यावर चर्चा नकोच आहे. तू आरतीची तयारी करायला घे, आरतीची तयारी करायला घे, विषय संपला. तेरे को बोला था ना, बोला था तेरे को वो शाम के साथ में खेलने का नहीं करके, क्यों गया उनके दरवाजे में? लेकिन अब्बा उसमें बुराई क्या है? बदतमीज, जबान लड़ा था. अजी ये क्या कर रहे हो, बच्चे पर हाथ उठा रहे हो? बच्चे पे हाथ उठा रहा हूँ? बच्चा मेरा है, मेरे को जो मांगता मैं कर सकता हूँ. इसको मैंने हजार बार बोला उसके साथ खेलने का नहीं, वो बमन के लड़के के साथ में, फिर भी उधर जाके खेलता ही है. क्यों बच्चे के मन में गलत गलत ख्याल डाल रहे हो जी आप? ये देख, बच्चे को क्या सही क्या बुरा मेरे को सिखाना आता है, तू मेरे को सिखाने की कोशिश मत कर. और ये साजिद, कामाचं काय रे? कामाचं काय, आपला खानदानी पेशा कोण शिकून घेणार? उद्यापासून कामाचं बघायचं, अजिबात त्या शाम बरोबर खेळायला जायचं नाही, समजलं? और उसके साथ तू खेलने गया ना, उससे बुरा कोई नहीं होगा. अजी ये बच्चे है, अभी उम्र ही क्या है इनकी, एक साथ खेल रहे तो क्या गलत है जी? आप बड़े लोगों जैसे लड़ाई झगड़े करना नहीं आता उन्हें. गणेश भाऊ से इतनी नफरत नका करो. अल्लाह सिर्फ प्यार बांटने को कहता है जी, नफरत नहीं. सुहाना, अल्लाह को क्या पसंद है क्या ना पसंद है ये तू मेरे को मत सिखा. चल अंदर जा, कुरान पढ़ने का वक्त हुआ है, उसकी तैयारी करो, जाओ.
हस्यश्री हस्यश्री राम रक्षा राम रक्षा स्तोत्रमंत्रस्य स्तोत्रमंत्रस्य बुध कौशिक ऋषि बुध कौशिक ऋषि श्री सीता रामचंद्रो देवता कुलवल्लाहद अल्लाहु समद श्री राम राम श्री राम राम रघुनंदन राम राम रघुनंदन राम राम श्री राम राम श्री राम राम भरताग्रज राम राम भरताग्रज राम राम श्री रामचंद्र चरणो श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि मनसा स्मरामि मोहम्मद रसूलुल्लाह दोघांची पूजा करायची पद्धत वेगळी आहे पण दोघे ही एकाच देवाची पूजा करताय पण एकाच ही लक्ष पूजेत नाहीये शेजारी काय चाललंय तिकडे एकाचं लक्ष आहे शेजारी चाललेल्या आरतीकडे दुसऱ्याचं लक्ष आहे शेजारी चाललेल्या कुराडाच्या वाचनाकडे अरे देवाची भक्ती करतात ना मग आजूबाजूला लक्ष कस जात तिकडे प्रलय का होईना कारण समर्पण कमी पडतंय आता तुमचे कान पिळायची वेळ आलीये अरे माझं तोंड बघायचं नव्हतं ना तुला हा मग आता या वेळेला कशाला बाहेर आलास अरे तू तू वेळ आणतोस तशी माझ्यावर मी माझं तोंड वाजवाय लावायची जणू शपथच घेतलीस तू तिकडे मी आरती चालू केली की तुझं कुपण वचन झालंच चालू तू तू ना माझ्या आरतीत अडथळा आणायला मुद्दाम करतोस सगळं आमचं नमाज पडायची आणि कुराण पडायच्या वेळा ठरलेल्या असतात त्या कधी करत नाही आम्ही अल्ला के नेक बंदे हम मी माझ्या वेळेतच कुराण वाचणार आमची वेळ ठरलेली असते हे बघ मी आरती करणार मी ही कुराण वाचणार मी माझ्या वेळेत आरती करणार मी माझ्या वेळेत कुराण वाचणार बघ आरती बंद होणार नाही कुराण वाचायचं बंद काय रे दोघेही एकमेकांच्या घराबाहेर चैन पडत नाही वाटत एकमेकांशिवाय दोघांना स्वामी मित्र मित्रांचा प्रेमळ संवाद चाललाय वाटत स्वामीजी स्वामी तुम्ही आणि इथ अरे नुसतं आम्हाला घरी बोलवत होतास ना म्हंटलाच पाहुणचार करावा तुझ्या घरचा चल चल तुमच्या घरात घेऊन चल आम्हाला हो स्वामी आई 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 पधारी स्वामी आई स्वामी जी आप हमारे घर पर आए हमारे तो नसीब ही खुल गए स्वामी जी अहो आपले पाय आमच्या घराला लागले आम्ही धन्य झालो अब बातें मत करो मुझे भूख लगी है खाना लाओ जल्दी मेरे लिए मैं अभी आपके लिए बेसन के लड्डू बनाती हूँ अरे बेटा बेसन के लड्डू वड्डू मत बताना अभी जो तैयार है वो खाना लाओ मेरे लिए मी खीर बनवली है आत्ता आंटे बहुत बढ़िया जाओ जल्दी लेके आओ क्यों बेटे पढ़ाई वढ़ाई करते हो कि नहीं नहीं स्वामी स्वामी अहो शिकून काय करणार पैसाच कमवायचा आहे ना मग त्याला मी आमचा खानदानी पेशा शिकवतोय ना त्यातही त्याला पैसेच मिळणार आहेत अक्कल के दुश्मन अरे तू जैसा अनपड है वैसे ही वो बेटे को बना रहा है क्या उसकी जिंदगी बर्बाद कर रहा है शिक्षण माणसाला घडवत एखादा मूर्तिकार जसा दगडातून मूर्ती घडवतो ना तसं शिक्षणाने माणूस बनतो हिऱ्याला जसे पैलू पाडतात ना तसं शिक्षण माणसाला पैलू पाडतं त्याचं माणूस पण चमकून उठत अबे मूरख अभी उसको पढाई करने दो त्याला शिक्षण दे होय स्वामी जशी आज्ञा नव्हे वचन दे मला होय स्वामी मी वचन देतो मी त्याला नक्की शिकवेल ठीक आहे अब तूने वचन दिया
ये खीर अभी और मीठी लगेगी। बेटा पढ़ाई करो। काय काय करत काय असतील स्वामी? अहो मला तरी कसं ठाऊक असेल, पण तुमची एवढी घालमेल का होतीये? का नाही होणार घालमेल, सांग का नाही होणार घालमेल ग? इतके वेळा मी स्वामींना बोलवलं, आमच्याकडे या आमच्याकडे या, स्वामी आले आणि ह्या वसीमकडे गेले। इतके वर्ष स्वामींची सेवा केली मी, इतके वर्ष सेवा केली आणि स्वामी मग स्वामींनी आधी आपल्याकडे यायला हवं ना। अहो स्वामींनी कधी कुठे केव्हा जायचं हे ठरवणारे आपण कोण? झाली त्यांची इच्छा आणि गेले ते तिकडे, आणि यात एवढं वाईट वाटून घेण्यासारखं काय? हे बघा, स्वामींच्या जाण्याने जर वसीम भाऊजींच्या आयुष्याचं काही भलं होणार असेल ना, तर यात आनंदच झाला पाहिजे आपल्याला। हो त्या वसीमचा चेहरा बघता कसा शेफाडून जाईल बघता, तेच नाक वर करून फिरत असतो, आता तोंडावर बोलून हिलवे काय रे स्वामीजी, बसा ना। काय रे रागावलं नाहीस ना? आम्ही वसीम कडे गेलो म्हणून आपल्यावर कोण रागावणार? तुम्ही दोघेही मित्र। अरे मग ह्याच्याकडे गेलो काय किंवा त्याच्याकडे गेलो काय, दोन्ही सारखंच काय? हो काय रे, पाठशाळेत जातोस की नाही? होय स्वामी आजोबा, आणि वेळच्या वेळी अभ्यास सुद्धा करतो। नुसता अभ्यास आहे की अभ्यास करतोस का खेळायला वगैरे सुद्धा जातोस? नाही वेळच नसतो, अर्धा दिवस पाठशाळेत जातो आणि उरलेल्या वेळेत वेदाचं पठण करतो। शरीराला व्यायामाची आवश्यकताही असते, खेळामुळे अपसुक व्यायाम घडतो, व्यायामामुळे शरीर सुदृढ होत। हे बघा, शिक्षण हा जसा बुद्धीचा व्यायाम, तसच खेळ हा शरीराचा व्यायाम असतो। भरपूर खेळत जा, काय खेळायला पाहिजे भरपूर, याला रोज खेळायला पाठवत जा। आलं लक्षात? हा नैवेद्य गाईला देऊन घाल। गाईला? हा गाईला, काय झालं? नाही काय नाही। बरं झालं स्वामी तुम्हीच सांगितलं, अहो मी सांगत होते तर अजिबात ऐकत नव्हते। बरं झालं, सोनार आणि कान टोचले तेच बरं झालं। काय गे? शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानि शंकर शिव शंकर शंभो 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 शंभो।